असतात म्हणजे पंक्चुअल किंवा डेडिकेटेड टू वर्क. तसेच ते जेव्हा घरी येतात आमच्या फॅमिलीमध्ये एवढं 8 आवर्स म्हणजे 8 तास पूर्ण काम करून एवढं आता त्यांनी ह्या पूर्ण लेबरची आम्हाला ओळख करून दिली. त्या ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही सगळे काम करता त्यासाठी खरंच तुम्हाला सगळ्यांना सलाम आहे. माझे वडील अशा सिच्युएशनमध्ये काम करून त्या परिस्थितीची जाणीव आम्हाला न होऊन देता ते आमच्यामध्ये मिसळतात घरी आल्यावर. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात विश्वास नसतो त्या सगळ्या 8 तासाचा आणि त्या एनर्जीमध्ये ते त्यांनी आत्तापर्यंत आमचं शिक्षण आम्हाला सगळ्या गोष्टींची पूर्तता करून दिलेली आहे. त्यामुळेच मी आता तुमच्यासमोर एवढी मोठी दिसते आहे. म्हणजे आता मी ॲज अ टी सी एसमध्ये कामाला आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. ते काही माझं स्वतःचं वर्क नाही आहे, ते पूर्ण त्यांचं डेडिकेशन आहे जे मला त्यांनी दिलं. त्यांच्यामुळे मी डेडिकेटेड झाले. त्यांच्यामुळे त्यांनी मला शिकवलं की पंक्चुअल कसं राहायचं कामाच्या बाबतीत, टाईमवर कामाला जाणं किती महत्त्वाचं आहे, टाईम हा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला क्षणाक्षणाला पटवून दिलेले आणि क्षणाक्षणाला आम्हाला ते शिकवत आलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता त्यांना जो लॉकडाऊनमध्ये त्रास झाला, लॉकडाऊनच्या वेळेला सुद्धा त्यांना घरी राहावं लागत होतं, ते त्यांना सहन होत नव्हतं कारण त्यांचं पूर्ण अर्धाधिक लक्ष कामावर असायचं. त्यामुळे जेव्हा त्यांना बोलवलं गेलं ऑफिसमध्ये तेव्हा त्यांना ते रिलॅक्स झाले, म्हणजे थोडं त्यांना बरं वाटलं की आम्ही आपण परत जॉईंट झालो किंवा आपण परत कामाला, म्हणजे जे सहकार्य करायला पाहिजे लॉकडाऊनच्या काळात आपल्या ऑर्गनायझेशनला ते त्यांच्या थ्रू झालं. आणि तेच इथे तेवढ्याच एनर्जीने काम करायचे पण प्लस घरी येऊन लॉकडाऊनची जे टेन्शन होतं कोरोनाचं ते टेन्शन पण त्यांच्यावर असायचं की आपण आपल्यामुळे आपल्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम झालं. म्हणजे ॲट अ टाईम ते ऑर्गनायझेशन पण सांभाळत होते आणि ॲट अ टाईम ते फॅमिली पण सांभाळत होते. असं सांभाळणं किंवा अशी रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला कितपत जमेल, आम्ही ट्राय तर करतच आहोत, पुढेही ट्राय करत राहू. एवढंच सांगू इच्छिते की माझे वडील हे माझा आदर्श आहेत आणि माझा अभिमान आहे. त्यांना हे माझं त्यांना प्रॉमिस आहे की मी तो कायम जपेल आणि असंच त्यांना शेवटपर्यंत प्राऊड फील करत राहील, त्यांची काळजी घेईल. आणि ह्या लॉकडाऊनच्या काळात तुम्ही सर्वांनी जे त्यांच्या आजारामध्ये त्यांच्या जेव्हा त्यांना प्रॉब्लेम झाला त्यावेळी तुम्ही सर्वांनी जे सहकार्य त्यांना केलं म्हणजे कामाच्या बाबतीत त्याबद्दल खरंच तुमचे आभार, मनापासून आभार. आता ते सेवानिवृत्त होत आहेत, ॲज अ एज म्हणून सेवानिवृत्त होत आहेत. अदरवाईज ते असे सेवानिवृत्त होणार नाही आहे. घरी येऊन त्यांचं जे त्यांची पंक्चुअलिटी वगैरे जे काही शिकवण आहे ते आमच्यासाठी कंटिन्यू चालू असणारच आहे. त्यामुळे ते सेवानिवृत्त होत नाही हे तर मी म्हणेन. ते कायम काही ना काहीतरी काम करतच राहणार कारण त्यांचा तो स्वभावच आहे की त्यांना बसून राहणे आवडत नाही. त्यांच्याकडे काही ना काहीतरी हातात वर्क असलंच पाहिजे. आणि त्यांची एक क्वालिटी मला खूप आवडते ती म्हणजे 8 आवर्स आहेत कामाचे म्हणून आपण 8 आवर्स नाही द्यायचे त्या कामाला. म्हणजे कोणतंही काम आपण जर करत आहोत तर ते 8 आवर्समध्ये नाही कम्प्लीट करत. जर त्या कामाला आपल्याला 4 आवर्स किंवा 2 आवर्स लागत असेल तर त्याला 8 आवर्स का द्या हे त्यांनी आम्हाला हेही सुद्धा ते आम्हाला शिकवत आले की तुमचं स्मार्ट हे तुमचं काम जे आहे ते तुम्ही 8 आवर्स म्हणजे आपण 2 आवर्सचं काम करा, जे काही काम असेल ते 2 आवर्समध्ये कम्प्लीट करा आणि
उरलेलं जर नेक्स्ट काम असेल तर नेक्स्ट काम करा, नाहीतर मग आराम करा. डेटा आज कशाला पूर्ण